हॅलो, हाय, नमस्कार. मी रेश्मा, तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या मराठी ब्लॉगिंग चॅनलमध्ये. तर आज मी झटपट होणारे असे जे कानातले असतात ते दाखवणार आहे. जसं की मी हे आत्ता घातलेलं आहे तर हे मी घरातच केलेलं आहे. हे बनवण्यासाठी खूप टाईम लागतो आणि थोडंसं अवघडसुद्धा आहे, कारण की छोट्या मध्यांमधून सिल्क थ्रेड काढणं खूप त्रासदायक जातं. हे मी मार्केटमधून घेतलेलं आहे आणि याची प्राईस 10 रुपये आहे. तर असेच इयरिंग आपण घरातसुद्धा बनवू शकतो. तर असा हाचा छोटासा ब्लॉग. तर हे मार्केटमधून 10 रुपयाला घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये चांदड्यांच्या आकारांसारखे मणी आहेत. हे घालताना खूप वेळा पडतं आणि हे सगळे सांडतातसुद्धा. साईडला एक पिन लॉकसारखा मणी असतात जे लॉक केले जातात. तसं सिस्टीम इथे नव्हतीच आणि ज्या शॉपमधून मी हे सामान घेते तिथेही मला ते मिळाले नाहीत. म्हणून मी हे असे सिल्क थ्रेडचे बनवले आहेत आणि शेवटी छोटे छोटे मणी टाकलेले आहेत लहान, जेणेकरून ते लगेच बाहेर येऊ नयेत. तर आत्ता मी हे माझ्या ह्या ड्रेसवरती मॅचिंग म्हणून बनवत आहे, ज्याचा डार्क असा ग्रीन कलर आहे. तर इथे एक एंड असतो, तो असा वाकडा करायचा असतो या पक्कडनं, आणि जिथे हे मटेरियल मिळतं तिथं ह्या पक्कड वगैरेशी जी काही उपकरणं लागतात ती मिळून जातात. तर मी 15 हिरवे मणी ओवलेले आहेत, त्यानंतर 3 सोनेरी रंगाचे मणी ओवलेले आहेत, कारण की त्या ड्रेसला कॉम्बिनेशन असा आहे. तर आणि त्याच्यानंतर पुन्हा 15 हिरवे मणी ओवल्यानंतर हे कानातलं अशा पद्धतीनं तयार झालेलं आहे. शेवटी पुन्हा हा जो एंड असतो तो वाकडा करायचा, जेणेकरून कानात असं घालायला अडकवता येईल. तर या प्रकारे हे दोन कानातले तयार झाले. तसंच मी आता एक मोत्यांमध्ये करणार आहे. तर पहा, वाकडा दांड असा स्ट्रेट करायचा, जेणेकरून मणी आपला इझिली आत जातो. तर हे जी रिंग आहे ना मोठी, याच्यामध्ये 3 ते 4 साईज त्यांच्याकडे अवेलेबल आहेत. तर ही मी त्यातली 3rd नंबर घेतलेली, त्यापेक्षा एक मोठी येतील. मग आतल्या अजून 2 आहेत, एवढी साईज मला ओके वाटते. आणि सगळ्यात छान हे मोत्याचंच दिसत होतं, घातल्यानंतर तुम्हाला समजेलच. तर तुम्हीसुद्धा अशी झटपट होणारी खूप स्वस्त सिल्क थ्रेडची झंझट नसलेले कानातले घरी बनवू शकता. आणि असे रिंगमध्ये कानातले जे आहेत आणि स्पेशली मोतीवाला, तर हे जीन्सवरतीही चालू शकतं. तर हे तुम्ही नक्की ट्राय करून पहा, स्वस्तात मस्त आणि दिसायलाही खूप छान मॅचिंग पाहिजे त्या ड्रेसवर, साडीवर आपण हे असे बनवू शकतो. 10 मिनिटांमध्ये होतात आणि गिफ्ट द्यायलासुद्धा खूप छान आहेत. आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल. आणि जर तुम्हाला सिल्क थ्रेड ज्वेलरीचे इयरिंग्स पाहिजे असतील, शिकायचे असतील, तर व्हिडिओच्या खाली कमेंट नक्कीच करा. भेटूयात आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.